मित्रांनो आपल्या मुंबईच्या मित्रांनी साप आणलाय तुम्ही पाहू शकताय. अरे बाप रे बॅग अडकली. सकाळी सकाळी थंडी भरपूर असल्यामुळे थोड्या वेळ आम्ही शेकोटी केली व त्यानंतर फ्रेश होऊन ट्रेकसाठी सज्ज झालो. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण आलोय नाशिक जिल्ह्यामध्ये. बऱ्याच दिवसापासून सगळे तामिनी घाट किंवा वॉटरफॉलचे ट्रेक सुरू होते, तर आता पावसाळा अखेरीस संपलेला आहे. तर आता निघालोय आपण पुन्हा एकदा सह्याद्रीमध्ये सुळके क्लाइम किंवा रॅपल करायला. तर आज अशाच एका नवीन सुळक्याला, म्हणजे जे बऱ्याच लोकांना माहिती नाहीये, नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वरच्या अगदी जवळच असलेला संडेवन पिनॅकल आहे. एक साधारणतः 270 फुटाचा हा पिनॅकल आहे. तर तो संडेवन पिनॅकल आज आपण क्लाइम करतोय. तर आज आपल्यासोबत असणारी टीम मावळे माउंटेन रेंजर्सचे काही कार्यकर्ते इथे आहेत आणि फोर्ट ॲडव्हेंचरची आमची सगळी टीम आहे आणि मुंबईहून काही जण आलेत. तर असे आम्ही एक 17-18 जण आहोत. तर 17-18 जण आज आपण संडेवन पिनॅकल क्लाइम करणार आहे आणि तो रॅपल डाऊन करणार आहे. चला तर मग हा थ्रिलिंग भरा अनुभव तुम्हाला बघायचा आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. जवळपास सुळक्याच्या पायथ्यापर्यंत टू व्हीलर जाण्यासाठी रस्ता आहे, त्यामुळे आमच्यातील काही जण टू व्हीलरवरती इक्विपमेंट घेऊन पुढे निघाले. त्र्यंबकेश्वरच्या अलीकडे असलेल्या पठारवाडी गावातून आम्ही सुळक्याच्या दिशेने निघालो. आम्ही मागच्या महिन्यात केदारनाथला गेलो होतो. भावाने काल 40,000 मोबाईल घेतला केदारनाथच्या ट्रेकसाठी आणि अख्ख्या केदारनाथच्या ट्रेक मध्ये कमीत कमी 1,500 फोटो काढले असतील भाऊने. अख्खी मेमरी फुल त्याच्यापेक्षा जास्त काढले असतील, पण कमी का काढलेली नाही. अख्खा 40,000 रुपयाचा पुरेपूर उपयोग केदारनाथच्या ट्रेकला केलाय. 7 GB. पठारवाडीतून सुळक्यापर्यंत जाण्यासाठी साधारणतः 30 ते 35 मिनिटाचा वेळ लागतो. चला पटापटा बघा इथं बारका मेंबर. काय नाव बाळा तुझं? काय? सुजय. किती वर्षाचा आहे? 7 वर्षाचा. वा वा वा. पहिलं कधी केलंय का असं सुळके? क्लाइम्बिंग नाही केलं. गड किल्ले केला? हा, कुठले गड किल्ले केला? ढाकबैरी पण केला. वा 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 वा. अजून हरिहर पण केला. होय, केदारकंठा पण केला. अरे वा वा, हिमालयन ट्रेक सुद्धा केलाय. तर आज पहिला एक्सपिरियन्स आहे याचा पिनॅकल क्लाइम्बिंगचा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याची जिद्द बघा. आम्ही गावातून निघालोय तेव्हापासून सगळ्यात पुढे. मी उलट मागं होतो व्हिडिओ शूटिंग काढण्याच्या नादात, पुढे येऊन खास म्हणलं याची शूटिंग घ्यावी. एक नंबर. चलो, मजा येते ना. या झाडाच्या बाजूला जो हा पिनॅकल दिसतोय तोच आहे संडेवन. आणि आपल्याला जायचं आहे इथून थोडंसं पुढं, आणि पुढं गेल्यानंतर इथून त्या खिंडीमध्ये जायचं आहे मध्ये, आणि तिथून मग या बाजूला वरती जायचं आहे. चला, हार्डली इथून एक 10 ते 15 मिनिट लागतील, पाहूयात. दम तर खूप येतोय, इतकं काय वाटलं नाही. आता लागलेली खडी चढाई आणि तिथं वाट नाही, गवतावर दवबिंदू पडलेत, पाय घसरतायत. नाशिक जिल्ह्यात अनेक सुळके प्रस्तरारोहकांना नेहमीच आकर्षित करत राहिले. त्यातलाच एक म्हणजे त्र्यंबकेश्वरच्या पाठीमागेच असलेला संडेवन सुळक. तर मित्रांनो, नेहमीप्रमाणे आपण सुळक्याची पूजा करूनच क्लाइम्बिंगला सुरुवात करतो. तर आज सुद्धा तेच करतोय. तर इथं 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 समोर तो जो आहे ना, हा तिथं तिथं. ओके, हा घ्या चला. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समर्प्रभ, निर्विघ्नं कुर्मे देवो सर्व कार्येषु सर्वदा. घ्या नारळ पोळा. अंघोळ किती का? गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. त
तर मित्रांनो, आताच आरती झालेली आहे सुळक्याची पूजा करून. आता अभिनव देतोय गारद. अभिनव हस्ते कदम हस्ते कदम हस्ते कदम वज्रचुडा अलंकृत पुण्यश्लोक राजमाता राष्ट्रमाता माँ साहेब जिजाऊ साहेबांचा विजय असो. माँ साहेब जिजाऊ साहेबांचा विजय असो. महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवदान जागृक अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शस्त्र पारंगत राजनीती दुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मशास्त्र पंडित ज्ञान गोविंद सर्जा रणधुरंदर धर्मवीर संभाजी महाराज की जय. नमो पार्वती पदे हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. जबरदस्त सगळे रेडी. यस सगळे रेडी का रेडी सगळ्यात आधी अक्षय जा बाबा तू पहिलं जा नंतर आम्ही येतो माग माग. चलो आता सुरुवात करतोय क्लाइम्बिंगला आणि लीड क्लाइम करतोय अक्षय आणि चेतन हे दोघं लीड करतायत. पाहूयात आजचा हा थ्रिलिंग भरा व्हिडिओ. अक्षय लीड करत होता व त्याला साथ होती चेतनची. मित्रांनो हे बघा सापाची कात सांद मध्ये दिसते का. तर मित्रांनो सकाळचे साधारणतः 10 वाजलेत आणि नाशिकचे प्रसिद्ध यूट्यूबर युग पवार जे ऑसम युग चॅनल आहे त्यांचं यांचे करते धरते यांचं स्वागत करतो इथं. धन्यवाद. काय म्हणतो योग बऱ्याच दिवसांनी भेट. बऱ्याच दिवसानंतर झाला असेल वर्ष ना आपली भेट शेवटची आय थिंक ह्याला झाली होती जीवधन वारांतलिंगी व्हॅली क्रॉस झालं बरोबर वर्ष झालं 4 दिवसापूर्वीच वर्ष झालंय. बरोबर बरोबर. बाकी कसा आहेस माझी. चला झालंय माझा म्हटलं चला बघा. झालंय का. हा वा वा वा. कुठे दिसला की नाही नाही अजून इकडे खाली नाही आला. नाही आला अजून खाली. कुठं आहे. हा आत्ता दिसला दाखव. अरे काले मोठा साप आहे. टर्न मारून घेतलं. नाही नाही आला आला खाली आला खाली आला त्या ह्याच्यात गेला क्रॅक मध्ये गेलाय. हा गेला 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 पूर्ण क्रॅक मध्ये गेला. आला खाली आला क्रॅक मध्ये गेला. कुणाला त्याला का पाळायचंय का खाली घेऊन. तिकडून सेटअप तिकडे. अरे तो किती बार का साप आहे यार. आणि त्याला घाबरला तुम्ही सगळं. तू बी लांब हाल्या हाल्या करलास. वा धरला आहे साप धरला. आणा आणा बिनविचारी आहे ना. बिनविचारी ए सुख सुख पकडला बघ साप. हा गप आता तुला म्हशी पकडता येणार तू साप का पकडतील. मित्रांनो आपल्या मुंबईच्या मित्रांनी साप आणलाय. डोंगरात बऱ्याच तुम्ही पाहू शकताय. जबरदस्त चित्रांग सॉरी काय नाव आहे चित्रांग. बरोबर बरोबर नायकू वा हो तुमच्या इथे. आता या सापाला आपण सोडतो रिलीज करतोय जास्त त्रास न देता. हे बघा सोडून द्या. तू चालला कसला स्पीडनी गेला गवतामध्ये. हो गेला ना.
नाही पण पळाला नाही तो आहे तिथे हा इथं ठीक आहे इथं गवतात गेला खाली दगडाच्या खाली ठीक आहे चला चल निसर्गातल्या वस्तू निसर्गामध्येच सोडून दिल्या पाहिजेत चला बॅक टू क्लाइम्बिंग हा चल गुड गुड सुजय एक नंबर मस्त मस्त पप्पापेक्षा भारी करतोय तू गुडघा नको टेकू फक्त हा व्हेरी गुड आडवं झोप पाठीमाग हा बेस्ट रे बेस्ट तर मित्रांनो आता सर्वजण गेलेत आता फक्त मी आणि प्रवीण राहिलोय प्रवीणला पुढे पाठवतोय आणि शेवटी मी जातोय चला तर मग साधारणतः 1:30 वाजलेत तर लवकरात लवकर खाली येऊ सर्वांच्या शेवटी मी झुमरिंग साठी निघालो रवी दिवसभर व्हॉलंटियर करून कसं वाटतंय दे आता पेरू आणि खालचा नजारा पाहू शकताय खतरनाक चलो हे माझ्या माग माग वरती पेरू काकडी दे भाऊ भूक लागली बऱ्याच महिन्यांच्या नंतर झुमरिंग करत असल्यामुळे मला थोडीशी दमछाक जाणवू लागली 100 फुटातच जीव गेलाय मित्रांनो साधारण आपल्याला क्लाइम्बिंग करून एक अंदाजे जर बघितलं तर 5 ते 6 महिने झालेत एप्रिलमध्ये क्लाइम्बिंग केलंय त्याच्यावर आत्ताच करतोय भारी एक्सपिरियन्स आहे खतरनाक हात बघू शकता तुम्ही मित्रांनो पूर्ण गेलेत हात भाग्यशाही खाली इथून खतरनाक प्याच्या भाग्या खतरनाक चला आता इथे एक छोटंसं नेडं आहे या नेड्यामधनं पलीकडून आपल्याला वर चढायचं आहे मित्रांनो हेच ते नेडं या नेड्यामध्ये दगड पडलाय नाहीतर माणूस आरामशीर जातो आता असं स्लेटिंग लाईन होऊन जावं लागलं आपल्याला अरे बाप रे बॅग अडकली पण इथला वारं जी आहे अरे 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 वारं जर लागतं इथे ओहो खतरनाक सर्व काही गोष्टींवर मात करून फायनली आम्ही सुळक्याच्या माथ्यावरती येऊन पोहोचलो फायनली हा हा हे बघताय मित्रांनो गिधाड ते वाट बघताय मी इथून जवळून बघितलं अरे वा कसं वाटतंय मित्रा मित्रच म्हणायला पाहिजे आता बाळ राहिलं नाही काय भारी झालं ना पण पाठवतो सचिन सरांचं काय म्हणतो मजा आली ना परत येणार का हा येणार हो की नाही आहा फायनली मित्रांनो संडे वन पिनॅकल हॅज बीन समिट जबरदस्त एक्सपिरियन्स होता जबरदस्त हा टॉप व्ह्यू आहे
खाली या बाजूला पाहू शकताय दरी चारही बाजूला. आणि टॉपला आहे मावळे माउंटेन रेंजर्सचा संस्थापक अध्यक्ष चेतन बेंडकुळे. इथूनच आपल्याला रॅपलिंग करून खाली उतरायचं आहे. साधारण 270 फूट ही रॅपलिंग आहे. खूप मजा आलेली आहे. आणि मुंबईच्या पोलीस मॅडम आहेत. कसं वाटलं? एकदम मस्त. परत येणार का अशा ट्रेकला? नक्की नक्की. भारी मजा आली. आज ग्रुप बरोबर खूप छान वाटलं. मित्रांनो, सध्या आपण संडेवन पिनेकलच्या टॉपला आहोत. तुम्हाला समोर जो दिसतोय तो डोंगर, तो आहे अंजनेरी पर्वत. थोडंसं या बाजूला आल्यानंतर जे समोरचे दोन सुळके जे दिसत आहेत ते आहे नवरा पिनेकल आणि नवरी पिनेकल. थोडंसं या बाजूला आल्यानंतर नवरा नवरी फोर्ट आहे. थोडंसं इकडे आल्यानंतर हे जे तुम्हाला दिसतंय समोरचं मधलं, तर ते आहे त्र्यंबकगड, इकडे दुर्ग भंडार आणि ब्रह्मगिरी. आणि खालची जी वस्ती दिसते, बिल्डिंग वगैरे ज्या दिसतात, ते आहे त्र्यंबकेश्वर गाव किंवा शहर म्हटलं तरी चालेल. त्र्यंबकेश्वरचं मंदिर तिथंच आहे. वरती आहे ते श्री स्वामी समर्थ काहीतरी मंदिर आहे तिथे. आणि आम्ही आलो होतो या बाजूनी, त्या साईडला त्या मंदिराच्या तिथे गाडी लावल्यात आपण. तिथून रात्री वरती आलो होतो. वरती एका वस्तीवरती तिथं मुक्काम केला होता. आणि तिथूनच या वाटेने आपण खाली आलो होतो. या खिंडीत वरती चढलो आणि इथून आपण या सुळक्याकडे आलो. खूप भारी वाटतंय आज की नाशिक जिल्ह्यातला आणखी एक आम्ही पिनेकल सर केलाय. तर मित्रांनो, फायनली आता इथून वेळ झालेली आहे रॅपलिंग करून खाली उतरायची. सगळे मेंबर वरती आलेले आहेत. आता सुरुवात करतोय रॅपलिंगला. तर मित्रांनो, फायनली आपला आजचा जो इव्हेंट होता किंवा आजचं जे टार्गेट ठरवलं होतं संडेवन पिनेकल क्लाइम करायचं आणि रॅपल डाऊन करायचं, तर ते सक्सेस झालेलं आहे. आणि सगळे मावळे खाली आलेत, काही जण खाली गेलेत. आता फक्त रोप वाइंडिंगचं काम चालू आहे. रोप वाइंडिंग करायला साधारण अजून एक अर्धा तास लागेल. ते रोप वाइंडिंग करून आपण लगेच परतीच्या प्रवासाला निघणार आहे. तर मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आणि जर आत्तापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. आणि बाजूला असलेलं ते बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील. चला तर मग भेटूयात परत असायच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. बाय बाय.